आज बातमी आहे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची. 2021 मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. 15 डिसेंबर पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. 12वीच्या नियमित विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सरळ डेटाबेसवरून 15 डिसेंबर पासून 4 जानेवारी पर्यंत भरता येतील. तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार तसंच काही विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 5 ते 18 जानेवारी 2021 दरम्यान ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. www.mahaHSSCBoard.in या संकेतस्थळावर हे अर्ज भरता येणार आहे. तर फॉर्म नंबर 17 भरणाऱ्यांसाठी स्वतंत्र वेळापत्रक असणार आहे. 2021 मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत. 15 डिसेंबर पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. आता पुण्यातून एक मोठी बातमी आहे. पुण्यात अखेर मुजोर शाळांविरोधात सुनावणी झालेली आहे. पालिकेच्या शिक्षण मंडळात ही सुनावणी पार पडलेली आहे. शिक्षण संचालकांसमोर पालकांनी शाळांविरोधातल्या तक्रारीचा पाढा वाचला, पण यावर तोडगा न निघाल्यानं पालकांनी गोंधळ घातलाय. कोरोना काळातही खासगी शाळांकडून फी वसुलीसाठी तगादा लावण्यात आल्याचा आरोप पालकांनी केलेला आहे. तर फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षण बंद केल्याचा आरोपही करण्यात आलाय. पालकांकडून फी कमी करण्याची मागणी करण्यात आली असून शाळा मात्र 100% फी वसुलीवर ठाम आहे. माझा बाप शोधा, माझा बाप आणू द्या, चला चला माझे वडील नाहीये. त्याच्यामध्ये खोटं आढळलेलं आहे की रिटेस्ट घेत रिटेस्टमध्ये पोरं नापास झालेले आहेत. यांचा कुठलाही असा सॉफ्टवेअर नाहीये. तरी त्यांनी खोटं बोललेले आहेत. पाटील साहेब म्हणले तू सत्य बोलतो पोलीस पाटील, फक्त मला एक प्रतिनिधी पाहिजे. कशासाठी? फक्त व्यवहार करण्यासाठी. असे जे काही असतील 10-15 शाळा तुमच्या, त्या सर्वांना आज बोलून घ्या आणि त्याप्रमाणे त्यांचं आणि पालकांचं समोरासमोर बसून एक न्यायसंगत पद्धतीने कशा प्रकारे सोल्युशन काढता येईल या पद्धतीने आम्ही केलं. आणि त्या पद्धतीने सर्व शाळांनी मान्य केलं की आम्ही ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांचं